नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक लार्ज कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. त्या कंपनीचं नाव आहे ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुमच्यासमोर चार्ट दिसत असेल आणि त्या चार्टमध्ये बघा, 2007 या स्टॉकची किंमत होती 65 रुपये होती. 2007 या स्टॉकची किंमत 65 रुपये होती आणि आज 2024 या स्टॉकची किंमत आहे 2635 रुपये. म्हणजे हा स्टॉक या 16-17 वर्षामध्ये 40 पटीने वाढला. म्हणजे 2007 1 लाख रुपये या कंपन्यामध्ये गुंतवले असते तर आज 40 लाख रुपये झाले असते. तसं बँकेमध्ये सुद्धा झाले नसते. तर बघा, अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आपण लावलेल्या एखाद्या चांगल्या कंपनीत जर पैसा लावला तर तो पैसा 5-10-20 पटसुद्धा वाढू शकतो. कंपनी चांगली असली पाहिजे. तर आता बघा, ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेड ही कंपनी काय काम करते. तर हे एक एम्ब्रेसिव्ह सिरॅमिक प्लास्टिक उत्पादन आणि आय टी सेवा पुरवण्याच्या व्यवसायात गुंतलेली अशी ही कंपनी आहे. आणि ही कंपनी आता आपल्या 52-week ब्रेकआउट दिलेला आहे या कंपनीने, आणि 52-week ब्रेकआउट दिन ट्रेड करीत आहे. 1941 स्थापित झालेली आहे. NSE आणि BSE दोघे या ठिकाणी ती लिस्टेड असणारी अशी ही कंपनी आहे. ग्राइंडव्हीलचे उत्पादन सुरुवातीला करत होती, नंतर एम्ब्रेसिव्हमध्ये प्रमुख बनली. सिरेमिक्स प्लास्टिक उद्योगमध्ये सुद्धा उत्पादन केले आणि 1990 GNO सेंट गोबर्न ग्रुपचा एक भाग बनली. म्हणजे ही कंपनी सेंट गोबर्न ग्रुपचा एक भाग बनली आणि यामुळे या कंपनीच्या ऑफर वाढत गेल्या. जगभरात या कंपनीचा विस्तार पण होत गेला. ह्या कंपनीच्या व्यवसायात एम्ब्रेसिव्ह सिरॅमिक प्लास्टिकचे उत्पादन यांचा समावेश आहे. सेंट गोविन्स ग्रुपमध्ये ग्रीनवेल नॉर्टन लिमिटेडचे 91.66% इक्विटी कॅपिटल आहे. त्यामुळे कंपनी मजबूत होते. यामुळे या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे बघा 28692 कोटी रुपये मार्केट कॅप आहे. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 76 आहे. या ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.55 आहे. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 25.7. म्हणजे ROC पण चांगला आहे कंपनीचा. ROE विचार केला तर ROE 19.9 आहे. ROE चांगला आहे. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.04. म्हणजे कंपनी ऑलमोस्ट डेबिट फ्री आहे. कंपनीवर कर्ज नाही. गेल्या 5 वर्षापासून कंपनी प्रॉफिट ग्रोथ चांगला करीत आहे. कंपनी चांगला डिव्हिडंड देते आपल्या शेअर होल्डरांना आणि क्वार्टरली रिझल्टसुद्धा चांगला लागलेला आहे आणि त्यामध्ये नेट प्रॉफिटसुद्धा वाढलेले आहे. अशी ही 52-week ब्रेकआउट देणारी कंपनी आहे. आता या कंपनीचा आपण चार्ट पाहूया. प्लॅटफॉर्मवर ग्रँडवेल नॉर्टन लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1-week टाइमफ्रेम आहे. 1-week टाइमफ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 2471 ही जी लेवल आहे, या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदासुद्धा 2471 या लेवलवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. म्हणजे 2471 हा एक रजिस्टन्स होता आणि तिसऱ्यांदा मात्र हा 2471 हा जे रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. म्हणजे हा रजिस्टन्स ब्रेक केला म्हणजे या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. 52-week ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. आता आपण 1-day टाइमफ्रेम पाहूया. बघा, 1-day टाइमफ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल की हा आपल्या 2471 या लेवलवरनं या ठिकाणी तो खाली आलेला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा या लेवलवर गेला आणि या लेवलवरनं परत हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. 2471 हा काय आहे, एक रजिस्टन्स होता आणि हा रजिस्टन्स तिसऱ्यांदा मात्र या स्टॉकने किंवा या शेअरने ब्रेक केलेला आहे. बघा, हा ब्रेक केलेला आहे.
चांगला व्हॉल्यूम नाही म्हणजे बघा तुम्ही एक ग्रीन मोठी कॅन्डल तयार झालेली आहे आणि चांगल्या व्हॉल्यूमने हा जो रजिस्टन आहे रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. 52 वीक हा ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा एक ब्रेकआउट स्टॉक आहे. हा ब्रेकआउट स्टॉक हा रिटेस्ट करण्यासाठी या आपल्या सपोर्ट जो पहिले रजिस्टन होता 2471 हा जो रजिस्टन्स होता या रजिस्टन्स आता सपोर्ट झालेला आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा स्टॉक खाली यायला पाहिजे. रिटेस्ट करून जर हा स्टॉक वर गेला तर या ठिकाणी आपल्याला या स्टॉकमध्ये एंट्री मिळू शकते आणि मग टार्गेट पण मोठं मिळेल. टार्गेट एवढं टार्गेट या स्टॉकमध्ये मिळेल येणाऱ्या दिवसांमध्ये. तर पाहूया हा आता रिटेस्ट करून वर जातो की येथून खाली येतो. बहुतेक करून रिटेस्ट करून वर जाईल. व्हॉल्यूम चांगलाच वाढलेला दिसतो आहे. तर मी हा जो व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. धन्यवाद.